पद्मजा जैन रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील नमस्कार पद्मजा जैन रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पालक आणि कांद्याची भजी करणार आहोत तर त्यासाठी येथे मी दोन कप बेसन घेतले आहे बेसन व्यवस्थित चाळून घेतले आहे आणि पालकाचे पानं मी घेतले आहे तर ते आपल्याला दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे नुकतेच पाऊस पडायला चालू झालेले आहे त्यामुळे आता भज्यांची रेसिपी तर व्हायलाच हवी भजी कुणाला आवडत नाही सर्वांनाच आवडतात तर आज आपण गरमागरम पालक आणि कांद्याची भजी बनवूयात तर पालक आता इथे दोन वेळेस पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि कांदा पण बारीक कट करून घेतला आहे तर आता बेसनमध्ये आपण थोडीशी हळद घालूयात चवीनुसार लाल तिखट घालायचे आहे आणि एक चमचा ओवा घेतला आहे तर ओवा आपल्याला हातावर असा क्रश करून टाकायचा आहे त्यामुळे ओव्याचा जो फ्लेवर असतो तो भज्यामध्ये छान उतरतो आता बेसनमध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे तर मीठ मी येथे दीड चमचा वापरल्या आहे आणि थोडासा हिंग घालत आहे आणि धनेपूड मी येथे दोन चमचे टाकत आहे धनेपूडमुळे फ्लेवर खूप छान येतो कोथिंबीर नाही टाकली तरी चालते आता पाण्यामध्ये आपण हे पीठ भिजून घेऊयात तर जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायचे तर पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकदम पाणी टाकायचे नाही आपल्याला पिठामध्ये थोडे थोडे जसे लागेल तसेच आपण पाणी टाकायचे त्यामध्ये एकदमच पाणी टाकले तर खूप पातळ होईल पीठ आणि पुन्हा जर पातळ झाले तर आपण त्यामध्ये बेसन घालून पुन्हा थोडंसं घट्ट करू शकतो दोन चमचे मी बारीक रवा टाकत आहे रव्यामुळे क्रिस्पी होतात भजी तर रवा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक दहा मिनिटे छान भिजून घ्यायचे आहे पीठ आणि भिजल्यानंतर आता दहा मिनटानंतर त्यामध्ये ते थोडेसे तेल आणि खाण्याचा सोडा एक चिमटभर घालायचा आहे आता पीठ भिजून झालेले आहे तर आपण भजी करायला सुरुवात करूया येथे तेल मी आता गरम करून घेतले आहे व्यवस्थित गरम झालेले आहे आणि आता बारीक गॅसवर आपण भजी टाकून घेऊयात आत। तर आता मी सुरुवातीला पालकाची भजी करणार आहे तर पालकाचं एक एक पान असं पिठामध्ये बुडून आपण मस्तपैकी भजी बनवूयात त्याची आणि गरमागरम पालकाची भजी खूप छान लागतात आता एक एक पान असं पिठामध्ये बुडून आपण सर्व भजी करून घेऊयात आता एक बॅच झाल्यानंतर दुसरी बॅच पण आपण करून घेऊ आणि आता दोन्ही साईडने आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे तर आता येथे बघू शकता मस्त झालेली आहेत भजी तर आता आपण काढून घेऊ आणि दुसरी बॅच पण करून घेऊयात आणि गरमागरम तुम्ही ही भजी सर्व करा खूप मस्त लागतात आणि नक्की बनवा आता पावसाळा सुरू झालेला आहे आता पालकाची भजी झाली आहे तर आपण आता कांद्याची बनवूयात तर कांदा मी त्यामध्ये पिठामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता आपण भजी बनूयात तर बारीक गॅसवर आपल्याला चमच्याने असे थोडे थोडे पीठ सोडायचे आहे हाताने पण करता येतात पण हाताला पीठ खूप चिटकले जाते त्यामुळे चमच्याने खूप सोपे जाते करायला तर दोन्ही साईडने आपण छान आता तळून घेऊयात आता दोन्ही साईडने आपण कांद्याची भजी छान तळून घेऊयात तर येथे बघू शकता आता एक बॅच कांद्याच्या भज्यांचीच झाली आहे दुसरी बॅच पण आपण अशाच पद्धतीने करून घेऊयात तर खूप मस्त आणि कुरकुरीत झालेल्या आहेत तर नक्की बनवा कांद्याची आणि पालकाची भजी आणि एन्जॉय करा तर इथे सर्व भजी मी आता बनवून घेतलेली आहे इथे बघू शकता खूप मस्त झालेली आहेत आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि पद्मजा जैन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग